ज्योतीयो पण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, गेल्या 6 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप सविस्तर अशी भूमिका जाहीर केलेली नाही। येत्या 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे। वर्धापन दिनाचा टीजर मनसेकडून लॉन्च करण्यात आलाय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वर्धापन दिनाच्या टीजरचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केलाय। त्यावर प्रतीक्षा 9 मार्चची असंही लिहिलंय। या व्हिडिओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत। तर राज ठाकरे महाराष्ट्र लढवय्या आहेत, महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका, शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल असं बोलताना दिसत आहेत। त्यासोबतच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही त्या टीजरमध्ये दिसत आहेत, त्यामुळे अमित ठाकरेंवरही आणखीन जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्र लढवय्या महाराष्ट्र आहे, जे जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे, महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल। प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, हो प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया। मनसे करू तयारी रे, घेऊ भरारी रे, राजपुत्राही मिरवूया। महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून त्यावर राज ठाकरे 9 मार्च रोजी भाष्य करण्याची शक्यता आहे। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।